चला बोटिंग करूया, ह्याच्यामध्ये बोटिंग करणार आहेत. वेलकम बॅक. आज डे टू आहे. आवाज असा बसला आहे कारण की इकडे आहे 18 degrees. एक पूर्ण हिल वरती आहे, त्याच्यामुळे आमचा लिव्हिंग एरिया आहे. इकडे पण टी व्ही दिलं, तिकडे पण आहे रूममध्ये पण. आणि कॉफी मेकअप फ्रीज असतेच. सो हा ए मस्त आहे एकदम एडिटिंग वगैरे सगळं करण्यासाठी. आणि इकडनं आउटसाइड हा एक एरिया जो प्रत्येकाने प्रत्येक रूमला दिलेला आहे. ओके, आता तिकडे लेक दाखवायला काय. सो मस्त थंडी आहे, तर थोडंसं वर्कआउट करायला पाहिजे. पण वेगळं वर्कआउट करतात तिकडे पण करूया. थोडाफार वर्कआउट केला झालेला आहे. आता ब्रेकफास्ट आणि त्याच्यात मग थोडंसं सायक्सिंग करणार आहे. तुम्हाला नाही स्मिता गेल्या नव्हती. प्रेम करायचं चित्तावरती. आणि आता चालले आहेत, कुठे चालले ना, दादा वॉटरफॉल इकडे आहे. तिकडे अख्खा फिरून जायचं आहे. हो ते काय आहे करायची बोटिंग. हा बोटिंग इथे बोटिंग करू शकतात असं सांग. ऍक्च्युली इकडनं बोट घ्यायची आणि तिकडे जायचं बघायला, डॅमचा एरिया बघायला. आणि हा वॉटरफॉल आहे तिकडे. चालेल आहे का ब्रिज वरून, मस्त तिथे ब्रिज आहे. मला रिकाटा खाली जाईल. ओके, खूप मोठा आहे पर्यंत. आणि तिकडे आहे वॉटरफॉल. सगळं पाण्याने भरतं इकडे. सो आता तसं तेवढं रिकामी आहे, हे काहीतरी भारी आहे. काला दाग वॉटरफॉल खूप डीप आहे. आता मी चाललाय बोटिंग साठी. चला बोटिंग करूया, ह्याच्यामध्ये बोटिंग करणार आहेत. आणि इकडे आम्ही बोटिंग स्टार्ट करणार आहोत. हात खराब आहे, उतरायचे हात खराब होत होते. कोणी येऊ नका, आम्ही ट्राय करतो. थांब. शेवटी फायनली आम्ही बोटी झालेले आहेत. फायनली कुठून झालाय, इकडं वरतून आलाय. आता आम्ही फिरणार आहे. डिझेल इंजिन बोट वॉटरफॉल. आणि आता चालत तिकडे डीप आहे, एकदम डीप. 30 ऑलमोस्ट 30.
म्हण तुझे चीक्स दाखव नाही या लोकांना किती रेड रेड झाल्यात. इकडे ये तू कसा फॉरेनर आहे ते दाखव मग किती रेड रेड झाल्यात चीक्स. ती पण रेड रेड झालाय तू पण झाला. हां बापरे खूप मी नाही आहे बट फॉरेनर माझा मुलगा मल्ला. मी ब्राऊन मॅनच आहे बदलत नाही. घोरपडा देवीचं मंदिर आहे आणि आता आम्ही नुकतेच त्या नदीमध्ये बोटिंग करून आलो आणि खूप ॲडव्हेंचर असं होतं ते. पहिले मला वाटलं कोणी जाऊ नये कारण खूप भीती वाटत होती पण नाही जावं सगळ्यांनी आणि खूप छान आहे ते मंदिर ती नदी आणि तो बोटिंगचा एक्सपिरियन्स. तर सर्वांनी तिथे नक्की जा आणि इथे नक्की या. मला पण टाकायचं.